नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। प्राणीशास्त्र भाग क्रमांक 4 मध्ये आपण काही महत्त्वाच्या संसर्गजन्य रोगांविषयी माहिती घेतली। भाग क्रमांक 4 ची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या वरती उजव्या कोपऱ्यात दिसत आहे। जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा। आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत काही महत्त्वाच्या असंसर्गजन्य रोगांविषयी। तर चला मग सुरुवात करूया। मित्रांनो, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये नॉन इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतात। असंसर्गजन्य रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात। काही प्रमुख असंसर्गजन्य रोग ज्याची आज आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत ते म्हणजे कर्करोग, ज्याला इंग्रजीमध्ये कॅन्सर असे म्हणतात, मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि हृदयविकार म्हणजे हार्ट डिसीजेस। या प्रमुख असंसर्गजन्य रोगांची आज आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम पाहू कर्करोग म्हणजेच कॅन्सर। मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये पेशींची वाढ ही नियंत्रित आणि नॉर्मल पद्धतीने जशी शरीराला गरजेची आहे त्या पद्धतीने सामान्यपणे होत असते। परंतु पेशींची काही भागातील पेशींची वाढ ही जर अनियंत्रित आणि अपसामान्य पद्धतीने, म्हणजे पेशींची वाढ ही अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मल पद्धतीने व्हायला लागली तर त्या भागामध्ये गाठी निर्माण होतात आणि अशी ॲबनॉर्मल गाठ जी निर्माण झालेली असते त्या गाठीस सामान्यपणे कर्करोग असे म्हणतात। म्हणजे मित्रांनो, पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस थोडक्यात कर्करोग असे म्हणतात। कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणजेच मॅलिगंट ट्यूमर असे म्हणतात। मित्रांनो, कर्करोग हा आपल्या शरीराच्या विविध अवयवांमध्ये किंवा विविध ऊतींमध्ये होतो। त्यामध्ये प्रामुख्याने फुफ्फुस आहे, तोंड आहे, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा ही प्रमुख अवयव आहेत। तर रक्त आणि त्यासोबत अन्य कोणत्याही ऊतीमध्ये हा कर्करोग होऊ शकतो। कर्करोगाची काही प्रमुख कारणे त्यामध्ये अतिप्रमाणात तंबाखू खाणे, गुटखा खाणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, त्यासोबत आहारात चोथायुक्त अन्नपदार्थांचा म्हणजे फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे, अतिप्रमाणात जंक फूड म्हणजे वडापाव, पिझ्झा इत्यादी खाणे आणि या सर्वांसोबत अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण असू शकते। कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे त्यामध्ये दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे आणि गिळताना त्रास होणे, त्यासोबत उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनामध्ये गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन घटणे हे सुद्धा कर्करोगाचे प्रमुख लक्षण असू शकते। आता पाहूया कर्करोगावरील काही आधुनिक निदान व उपचार पद्धती। कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो। तर उपचारामध्ये रसायनोपचार म्हणजे किमोथेरपी, किरणोपचार म्हणजे रेडिएशन थेरपी, शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी या प्रचलित पद्धतींबरोबरच रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी अशा उपचार पद्धती वापरल्या जातात। आता पाहूया पुढचा असंसर्गजन्य रोग ज्याचं नाव आहे मधुमेह किंवा त्याला इंग्रजीमध्ये डायबिटीस असे म्हणतात। मित्रांनो, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असते। स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रीज आणि या पॅनक्रीजमध्ये इन्सुलिन नावाचं संप्रेरक म्हणजे हार्मोन हे शरीरामध्ये तयार होत असतं आणि हे इन्सुलिन आपल्या रक्तातील
जी ग्लुकोज शर्करा आहे म्हणजे ग्लुकोज शुगर आहे याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतं. ग्लुकोज शर्करेचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी सुद्धा झाले नाही पाहिजे किंवा खूप जास्त प्रमाणात वाढले पण नाही पाहिजेत. अशा पद्धतीने योग्य प्रमाणामध्ये या शर्करेचे प्रमाण हे इन्सुलिनच्या मदतीने पॅनक्रीज करत असतो. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. काही वेळा ते खूप कमी होतं आणि काही वेळेला खूप वाढतं. अशा पद्धतीने इन्सुलिनचे प्रमाण कमी होऊन शर्करेवर नियंत्रण न राहण्याच्या विकाराला मधुमेह म्हणजेच डायबिटीस असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये साधारणतः 7 कोटीपेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि हे प्रमाण जगामध्ये सर्वाधिक आहे. म्हणजे जगामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतामध्ये आहेत. मधुमेहाची काही प्रमुख कारणे, त्यामध्ये अनुवंशिकता आहे, अतिलट्टपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. मधुमेहाची लक्षणे: अचानक भुकेने तळमळणे म्हणजे सतत खायची तीव्र इच्छा होणे, रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे आणि त्यासोबत सतत तहानलेले असणे म्हणजे सतत पाणी पिण्याची इच्छा होणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे, सहजपणे थकल्यासारखे जाणवणे आणि जखमांच्या दुरुस्तीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे. आता पाहूया तिसरा महत्त्वाचा असंसर्गजन्य रोग, ज्याचं नाव आहे हृदयविकार किंवा त्याला इंग्रजीमध्ये हार्ट डिसीजेस असे म्हणतात. मित्रांनो, हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता ही कमी होते आणि त्यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार अत्यावश्यक आहे. हृदयविकाराची प्रमुख लक्षणे, त्यामध्ये छातीत असह्य वेदना होणे, छातीतील वेदनांमुळे खांदे, मान व हात दुखणे, हात आकडणे, घाम येणे, अस्वस्थता आणि कंप जाणवणे ही काही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत. हृदयविकाराची कारणे कोणकोणती आहेत? तर धूम्रपान करणे, मद्यपान करणे, त्यासोबत डायबिटीस किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता, अशा पद्धतीची हृदयविकार होण्याची काही प्रमुख कारणे आहेत. कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट नावाचा एक हृदयविकारावरील प्राथमिक उपचार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीस जर हृदयविकाराचा झटका आला तर त्याला दवाखान्यात नेण्याच्या अगोदर त्याच्यावरती काही प्राथमिक उपचार करणे आवश्यक आहे आणि याला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS असे म्हणतात. कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे काय? तर मित्रांनो, हृदयविकाराचा हा प्राथमिक उपचार आहे. यामध्ये रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का हे तपासले जाते. त्यानंतर रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपावून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर साधारणपणे 100 ते 120 स्ट्रोक्स ह्या गतीने किमान 30 वेळा दाब दिला जातो. याला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असे म्हणतात. हृदयविकारावरील काही उपचार पद्धती. मित्रांनो, गरजेनुसार हृदयविकारावर अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट, स्टेंटस टाकणे आणि पेसमेकर बसवणे अशा पद्धतीचे उपचार हे साधारणपणे केले जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार हे प्रमुख असंसर्गजन्य रोग आपण पाहिले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि
स्पर्धा परीक्षांशी निगडीत स्टडी मटेरियल सर्वात अगोदर आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.